माझी उमेदवारी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून आजपर्यंत 1 महिना आणि 2 दिवस झाले. या 1 महिना आणि 2 दिवसामध्ये माझी 3री 4थी फेरी पूर्ण लोकसभा क्षेत्राची झाली. 6च्या 6 विधानसभामध्ये मी 3र्या तो 4थ्यांदा गेलो. वेगवेगळे कार्यक्रम राबवले. त्यानंतर आता जिल्हा परिषद गटवाईज सगळ्या बैठका घेतलेल्या आहेत. जिल्हा परिषद गटामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून, महायुतीच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांशी संवाद साधून, नेमकेपणाने कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या पाहिजे जेणेकरून मतदानाचं पर्सेंटेज वाढेल, याच्यासाठी कार्यकर्ते सगळे एकदम अलर्ट मोडवर आहेत. आणि मला विश्वास आहे की गावोगावी निश्चितपणाने 80-85% मतदान हे होणार, आणि झालेल्या मतदानाच्या 80% मतं ही महायुतीला मिळणार. आज मी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली. 2014ला महाराष्ट्रात सगळीकडे राजसाहेबांनी BJP ला समर्थन दिलं होतं, माझ्या विरोधात इकडे उमेदवार होता. 2009ला त्यांनी निवडणूक लढले, त्यावेळेला 1,06,000 मतं घेतली होती. 2014ला 93,000 मतं घेतली. पहिल्यांदा राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिल्यानंतर मला त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला, आणि म्हणून मी आज सदिच्छा भेट फक्त त्यांची घेतली. सदिच्छा भेट घेऊन त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. निश्चितपणाने येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा परिणाम हा बघायला मिळणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.